अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची प्रक्रिया पुण्यामध्ये नुकतीच सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही प्रक्रिया 2 महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे, पण पिंपरी चिंचवडमध्ये केवळ 7 जणांनी घरं नियमित करण्यासाठी अर्ज केलाय. शहरात अनधिकृत बांधकामांची गंभीर समस्या असताना अत्यंत कमी प्रतिसाद का मिळतोय पाहूया. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 1 नोव्हेंबर 2017 पासून अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरात 1 लाखाहून अधिक अनधिकृत बांधकामं असतानाही गेल्या 2.5 महिन्यात केवळ 7 जणांनी अर्ज केले. हा अल्प प्रतिसाद येण्यामागे मुख्य कारण शास्तीकर असल्याचं सांगितलं जातंय. शास्तीकर भरल्याशिवाय ही प्रक्रिया सुरू होत नाही. हा शास्तीकर बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार लाखोंच्या घरात आहे, त्यामुळे एवढा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्याचबरोबर आणखी एक भीती नागरिकांना सतावते. जिथे बांधकाम आहे तिथे 3 मीटरचा रस्ता हवा, वाढीव बांधकाम असेल तर 6 मीटरचा रस्ता असावा असा नियम आहे. या नियमानुसार बांधकामं नियमित करायची झाल्यास 70 ते 80% बांधकामं नियमित होणार नाहीत अशी स्थिती आहे. आज अनधिकृत बांधकामाचे शहरात फक्त 7 अर्ज आले. सर्वसामान्य जनतेच्या मनात एवढी प्रचंड भीती बसली आहे की आपण जर अर्ज केला तर आपलं घर ह्यांना कळेल आणि आपला अनधिकृत बांधकर अधिकृत नाही झालं तर आपल्या घरावर कारवाई होईल. ह्या प्रकारची भीती सर्वसामान्य नागरिकाच्या मनात बसलेली आहे. जर शासनाला ही घरं खरंच अधिकृत करायची असतील तर ह्या लोकांच्या मनातली भीती त्यांना घालवावी लागेल. बरेचसे लोक इन्क्वायरी करण्यासाठी येतात आणि माहिती घेऊन जातात आणि ते म्हणतात ठीक आहे आम्ही अर्ज करू म्हणतात. आणि तसा अजून आपल्याकडे अजून एप्रिल एंडपर्यंतची मुदत आहे, त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की अजून लोक करतील अर्ज. नागरिकांना सँक्शन घेऊन आपलं घर बांधता येईल आणि हे घर नियमित होईल. जे बांधलेलं घर आहे ते त्यासाठी आम्ही आयुक्त पक्षनेते असतील, अजून इतर पदाधिकारी असतील, चेअरमन असतील, या सर्वांना घेऊन आम्ही एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहोत आणि याच्यामध्ये थोडी शिथिलता आणावी या नियमामध्ये आणि आपल्या नागरिकांना दिलासा द्यावा देण्याचं काम आम्ही करणार आहे. अनधिकृत बांधकामं नियमित होणं गरजेचं आहे. घरं नियमित झाली तर न्यायालयाच्या आदेशानुसार पाडावी लागणार नाही, त्यामुळे यावर तोडगा निघणं गरजेचं आहे. अनधिकृत बांधकामं नियमित करायची असतील तर जे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये शिथिलता आणणं गरजेचं आहे. मात्र नियम तर कडक आहेतच, पण त्याचबरोबर घर नियमित करण्यासाठी नागरिकांवर मोठा आर्थिक बोजाही पडतोय. त्याचमुळं गेल्या 2 महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये केवळ 7 नागरिकांनी अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. आता महापालिका आणि राज्य सरकार यातून कसा मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.